नमस्कार, मी राजनंदा धनाजी गावरे, कोल्हापूर विभाग, संभाजीनगर, आगार. तर सध्या एक अफवा पसरली जात आहे की कोल्हापूर 100% चालू झाला. पण कोल्हापूर 100% चालू झाला नसून येथील कागल, राधानगरी, इचलगंजी, गगनबावडा, मलकापूर, संभाजीनगर, गारगोटी, गडिंग्लज, आजरा आणि चंदगड सर्व विभाग 100% बंद आहे. एकच CBS हा विभाग चालू आहे, तो देखील 10 ते 12 गाड्या. त्या विभागा प्रशासन आपल्याशी एक खेळी खेळत आहे आणि लोकांची एक फसवणूक करत आहे की बऱ्याच गाड्या डेपोतून निघाल्या किंवा 100%. तर एकच गाडी इन गेटनं बाहेर येते आणि आऊट गेटनं बाहेर येते आणि इन गेटनं परत ती आत जाते. आणि त्याच फेऱ्या प्रशासन त्याचं लाईव्ह करून बऱ्याच गाड्या सुटल्या असं दाखवत आहे. पण कोल्हापूर हे 100% बंद आहे. तेथील इतर 10 डेपो पूर्णपणे बंद आहेत. एका CBS मधूनच 10 ते 12 गाड्या निघालेल्या आहेत. कोल्हापूरमध्ये आणखीन एक इचलकरंजी डेपो आहे आणि त्या डेपोमध्ये पण दबाव तंत्राचा वापर करण्यात येतो आणि इतर डेपोमध्ये पण अधिकारी फोन करतायत. कारण कोणालाही फोन करून कर्तव्यावर बोलावणं हे असंवैधानिक आहे. कोर्टाने तसा आदेश दिलेला नाही, पण कोर्टाच्या आदेशाला झुंगारून प्रशासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांना फोन करतायत. काही संघटनेचे पुढारीही त्यांचं माइंड परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतायत की तुम्हाला नोकरीवरून काढलं जाईल, सेवा समाप्ती केली जाईल आणि तुमची पगारही मिळणार नाही, एक दिवसाला 8 दिवस कपात केले जातील वगैरे वगैरे वगैरे. पण कोर्टाने तसा कोणताही आदेश दिला नाही आणि लोक अशा धमकीमुळे घाबरत आहेत, त्यांच्यामध्ये भीतीचं वातावरण निर्माण होत आहे. याच्यामुळं अनेकांचं मानसिक स्वास्थ्य खालावलं आहे. याच्यामधून कुणाची डेटसुद्धा होऊ शकते. तर प्रशासनाला एक विनंती की लोकांचा जीव घेणा खेळ बंद करा आणि आपल्या संविधानानुसार कार्य करा, नाहीतर हे कोर्ट आणि हा देश तुम्हाला माफ करणार नाही. या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला सजा मिळेल.